कोरोनाच्या या महामारीतून या संसर्गातून मी स्वतः जात असताना मीही तुमच्यासारखाच माणूस आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या मनामध्ये सकारात्मक नकारात्मक काय गोष्टी येत असतात तशा माझ्याही मनामध्ये येत असतात. आणि मग मला असं वाटतं की आपण जरा विचार केला पाहिजे. मी आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो. खरं म्हणजे माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे. वय जर विचार केला तर ते 63 वय आहे. आणि या काळामध्ये या वयामध्ये ह्या एंजिओप्लास्टीमध्ये जी काळजी सकारात्मक आपण घेतली पाहिजे आणि जे आपल्याला काढा दिला असेल वाफ घेणं असेल ह्या काही नैसर्गिक काही गोष्टी आहेत त्या जरी गोष्टी आपण केल्या सकारात्मक इच्छाशक्ती दृढ ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला काही अडचण येणार नाही येऊ शकत नाही. मी कुठेही घराच्या बाहेर म्हणजे बाहेर जरासुद्धा रूमच्या बाहेर म्हणजे आलेलो नाही. पूर्णपणे रूममध्ये बसून मला असं वाटतं की 10 दिवस केलं आणि पूर्ण औषधोपचार व्यवस्थिशीर घेऊन औषधोपचारसुद्धा जास्ती नाही फक्त आपलं भगवंताचं नामस्मरण करत राहणे आणि आपण आपली इच्छाशक्ती दृढ ठेवणे आपण सकारात्मक राहणे काही होत नाही फक्त आपण समर्थपणे त्याला तोंड दिलं पाहिजे.